नमस्कार, सी न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आणि मी अर्चना आपल्या सोबत। एक रकमी एफआरपीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्ह्यात आंदोलन सुरू झाले आहे। पलूस तालुक्यातील क्रांती साखर कारखान्याचं कार्यालय पेटवण्यात आलं आहे। गोगाव येथील सब ऑफिस कार्यालयही पेटून देण्यात आले आहे। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अरुण लाड यांचा हा क्रांती कारखाना आहे। जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखान्यांनी अद्याप शेतकऱ्यांची एक रकमी एफआरपी दिली नाही, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखानदारांच्या विरोधात पुन्हा आंदोलन छेडले आहे। स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी कारखानदारांच्या विरोधात आंदोलनाची घोषणा केली होती, त्यानंतर आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते पुन्हा आक्रमक झाले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसचे पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांच्या क्रांती कारखान्याच्या तालुक्यातल्या घोगाव येथील कारखान्याचं कार्यालय पेटवून देण्यात आले आहे। पहाटेच्या सुमारास अज्ञातांनी कार्यालयाला आग लावली आहे। या आगीत कार्यालयातील कागदपत्रे व साहित्य जळून खाक झाले आहे। पदवीधर निवडणुकीच्या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटना व कारखानदारांच्या बैठकीमध्ये क्रांती कारखान्याकडून एक रकमी एफआरपी देण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र निवडणुकीनंतर आता कारखाना प्रशासनाकडून एक रकमी एफआरपी देण्यामध्ये तडजोडीची भूमिका घेण्यात येत आहे, त्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी क्रांती कारखान्याचे ऊस कार्यालय पेटवून दिल्याचे सांगण्यात येत आहे। अन्यथा तीव्र आंदोलन उभे करणार। दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या घटनेची जबाबदारी घेण्यात आली नाही, मात्र जिल्हाध्यक्ष महेश खराडे म्हणाले शेतकरी संतप्त झाले आहे, त्यामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं एक रकमी एफआरपीची मागणी केली आहे। त्यानुसार साखर कारखानदारांनी एफआरपी द्यावी, अन्यथा याविरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटना तीव्र आंदोलन उभे करेल असा इशारा दिला आहे। कोल्हापूर जिल्ह्यातल्या सर्व साखर कारखानदारांनी एक रकमी एफआरपी दिली, मात्र सांगली जिल्ह्यातल्या सोनहिरा, उदगिरी, निनाई देवी आणि मोहनराव शिंदे या चारच कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली आहे। उर्वरित 11 कारखान्यांनी एक रकमी एफआरपी दिलेली नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्यात संताप आहे, शेतकऱ्यांच्यात उद्रेक आहे। या एक रकमी एफआरपीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने आंदोलनाचा इशारा दिलेला आहे, मात्र अद्यापही साखर कारखानदार एक रकमी एफआरपी द्यायला तयार नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांच्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात संताप झालेला आहे। आणि त्याच संतापापासून काही अज्ञात शेतकऱ्यांनी क्रांती सहकारी साखर कारखान्याचं कार्यालय पेटवलेलं आहे। याचाच अर्थ आता शेतकरीसुद्धा आंदोलनात उतरायला लागलेले आहेत, शेतकरीसुद्धा हिंसक व्हायला लागलेले आहेत, त्यामुळे याची खबरदारी घेऊन साखर कारखानदारांनी एक रकमी एफआरपी द्यावी, अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनासुद्धा यापुढच्या काळात सनदशीर मार्गानं पण तीव्र आंदोलन करेल।